नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. बिल्किस बानू केसमधील त्या सर्व नराधमांना पुन्हा जेलमध्ये टाकावं म्हणून राष्ट्रवादीतर्फे रत्नागिरी इथं काढण्यात आला निषेध मूकमोर्चा. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आयोजित गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा, अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनी केलं आवाहन. महिला कुठेच कमी पडत नाहीत आणि पडणारही नाहीत. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी शहाणा ब्युटी केअर अँड मेकअप अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला विश्वास. आणि राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा आणि अभिजित हेगशेटे यांनी बिल्किस बानू केस प्रकरणात भाजपवर केली कडक शब्दात टीका. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. गुजरात सरकारनं बिल्किस बानू केसमधील ज्या अत्याचारांना आणि नराधमांना सोडून दिलं आहे त्यांना पुन्हा अटक करा म्हणून रत्नागिरी इथं राष्ट्रवादीतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी भाजपच्या कथनी आणि करणीवर कडक शब्दात टीका केली आणि सोडण्यात आलेल्या नराधमांना पुन्हा जेलमध्ये टाका असं म्हणाले. बिल्किस बानू प्रकरणामधील सर्वोच्च न्यायालयाने ज्या आरोपींना अजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती त्या आरोपींना 75वा स्वातंत्र्य दिन त्यांची सर्व शिक्षा माफ करतात, त्यांना सोडून दिलं. आणि फक्त सोडून नाही दिलं तर सोडल्यानंतर काही लोकांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांच्या तोंडात पेढे भरून त्यांचा सत्कार केला. आता बिल्किस बानू हे प्रकरण काय आहे तर बिल्किस बानू या महिलेवर ह्या लोकांनी जे हे 11 आरोपी होते त्यांनी फार निर्दयी असे अत्याचार केले होते. त्यांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता आणि त्यांच्या मुलांना, या महिलेच्या मुलांना या सर्व लोकांनी तिच्या डोळ्यादेखत ठार मारलं होतं आणि ही महिला गरोदर असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या महिलेने स्वतःची लढाई स्वतः लढली आणि ही न्यायालयीन लढाईमध्ये तिला यश मिळालं आणि ह्या सर्वांना अजन्म कारावासात शिक्षा झाली. परंतु ही शिक्षा रद्द करून ह्या सर्व लोकांना सोडून देण्यात आलं की जणू काही हे कुठेतरी स्वातंत्र्यसैनिक असावेत किंवा कुठेतरी लढाईवर जाऊन आले असावेत, अशा प्रकारे त्यांचे सत्कारही करण्यात आलं. आणि ही जी घटना आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीला न पटणारी आणि न परवडणारी आहे. न परवडणारी याकरिता की ज्या महिलेवर अत्याचार झाले ही बिल्किस बानू, ही फक्त बिल्किस बानू नाही तर एक भारतीय महिला आहे आणि हे महिलेवर अत्याचार झाले आहेत. जर अशा प्रकारे आरोपींना
गुन्हेगारांना त्यांची शिक्षा एवढं निर्दयी वागणूक असताना त्यांची शिक्षा जर माफ करण्यात आली तर अशा प्रकारचा समज जो आहे किंवा असं काम करणारी जी प्रवृत्ती आहे ती सर्व स्तरामध्ये सर्व ठिकाणी काही लोकांमध्ये असते आणि मग ज्या या लोकांना जेव्हा असं वाटेल की असं कृत्य करून देखील सरकार आम्हाला माफ करतं तेव्हा असे प्रकार जास्त वाढीस लागतील आणि भविष्यामध्ये महिलांना फार मोठा धोका उत्पन्न होईल, महिलांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्किल होईल आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज आम्ही या ठिकाणी ज्या महापुरुषाने बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली, संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये गुन्हेगारांना शिक्षा दिली गेलेली आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना इथे अभिवादन करून आम्ही या ठिकाणाहून एक मुकमोर्चा आयोजित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. आम्ही या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना निवेदन देणार आणि ह्या घटनेचा तीव्र निषेध करणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध मूकमोर्चामध्ये सुदेश मयेकर, मनु गुरव, फरजाना मस्तान, महासचिव नवसीन काझी, नेहाली नार्वेकर, शमीम नाईक, मुनोवर सुलताना, सिद्धेश शिवलकर आदी राष्ट्रवादीचे नेते आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गुजरातमधील जी महिला बिल्किस बानो त्या महिलेवरती झालेला अत्याचार, बलात्कार व त्या बलात्काराच्या अनुषंगाने त्यांना झालेली ज्या आपले जे दोषी आहेत त्यांना सजा झाली होती, परंतु त्या भाजप सरकारने त्याच्यावरती शिफारस देऊन त्या 11 ज्या जे हे कैदी होते त्यांना सोडण्यात आलं. तर आपल्या या महिलांवर झालेला अन्याय हा फार चुकीचा आहे. आज प्रगत देशामध्ये बघायला गेलं तर महिलांसाठी जो कायदा आहे हा कठोर कायदा आहे, परंतु भारत हा आपला जो देश आहे हा वेगळ्या प्रकारे वाटचाली जात आहे असं समजतं आहे. तर जर आम्ही आज यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे, मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जी घटना घडलेली आहे ही पूर्णतः चुकीची आहे आणि जे आता न्याय दिलेला आहे आपल्या त्या बिल्किस बानो यांना तो फार चुकीचा आहे. तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मागणी आहे की परत त्यांना जी सजा दिली होती ती पूर्ण करावी, आमच्याकडून मागणी करत आहोत. राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आलं. समजतो की बिल्किस बानोवरला जो अत्याचार आणि त्या संदर्भात ज्या आरोपीला सुरू करतात ते आमच्या 70 कोटी महिलांवरील अन्याय असं वाटतं आणि त्या 70 कोटी महिलांचं त्यांना न्याय मिळावा आणि त्या आरोपीने अटक व्हावी अशी मागणी संपूर्ण देशात आहे आणि आरोपीला विरुद्ध मागणी आपण सामाजिक न्यायाची मागणी आपल्याकडे काय करतो. नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले अभिजित हेक्षेटे यांनी बिल्किस बानू प्रकरणातील त्या सर्व आरोपींना पुन्हा जेलमध्ये टाकलं पाहिजे असं म्हणाले. अत्याचारग्रस्त बिल्किस बानो हिच्यावरच्या जे संपूर्ण अत्याचार करणारे लोक होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा असताना त्यांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी अचानकपणे सोडून देणं हा खऱ्या अर्थाने या देशातल्या 70 कोटी महिलांवरचा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरोधात हे जे शासन एक प्रकारे वेगळा जो मेसेज देते की जी बिल्किस बानो संपूर्ण आपली गेली 20 वर्ष लढाई लढते आणि ती लढाई लढत असताना अशा पद्धतीचा जेलमधनं त्या आरोपींना सोडून देणं म्हणजे यापुढे कुठलीही महिला आपल्या हक्कासाठी या देशात पुढे येणार नाही हा जो संदेश आहे हा खूप चुकीचा संदेश आहे. लोकशाहीचा आणि सामाजिक न्याय देणारा, धर्मनिरपेक्षता मांडणारा असा हा देश आहे आणि ह्या देशाची जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मानलं आहे तो विचार खरा घेऊन जायचा आहे आणि महिलांवर अत्याचार करणारा हा जो निर्णय आहे ह्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीने एक मुकमोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याची दखल देशपातळीवर घेतली जावी अशी आमची इच्छा आहे आणि सामाजिक न्यायाच्या लढाईत महिलांना सन्मान द्यावा, मान द्यावा ही अपेक्षा आहे.
रत्नागिरी येथील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत जिल्ह्याभरातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनी केलं आहे. आपलं मंगलमूर्ती प्रतिष्ठान एकजूट असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण सांभाळली आणि त्यामागचे पडद्याचे खरे कलाकार आहेत उल्हासराव घोसाळकर त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने आपण स्वागत करणारच आहोत स्टेजवर आणि त्यांना आपण दरवर्षी मानाचं एक मेडल देतो तर त्यांचं खास असतं त्यांचे जे मेडल असतं ते आपण दरवर्षी देत असतो आणि आता आम्ही नवीन पाऊल टाकलेलं आहे की ऑनलाईन स्पर्धा ऑनलाईनमध्ये आपण गेल्यानंतर जास्तीत जास्त मार्गदर्शन आपल्याला तरुण तरुणी करू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा एक विविध प्रकारची कला असते ती सुद्धा आपण आत्मसात करायला हवी त्यांना सुद्धा आपण सामावून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि महिलांना सुद्धा इथे प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही इथे कार्यक्रम सुंदर असा करणार आहोत बहादर असा आमचा कार्यक्रम होईल अवश्य आपण तो सर्वांनी पहा अवश्य आमच्या भेटीला या आणि सर्वांनी सर्वांमध्ये हा कार्यक्रम जल्लोष उत्साहपणे व्हावा अशी मी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी इथल्या श्रीराम मंदिरात श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानची विशेष बैठक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर आणि अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अलिमिया कासी यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना श्री आणि सौ घोसाळकर यांच्या कार्याचं कौतुक करत खऱ्या अर्थानं हे प्रतिष्ठान राष्ट्रीय एकात्मता जपणारं आहे असं म्हणाले. निस्वार्थपणे श्री मंगलमूर्ती स्पर्धा आयोजित करीत आहोत. मला वाटते राष्ट्रीय एकात्मतेची झलर असलेला कदाचित हे महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ असेल आणि म्हणूनच ते 27 वर्ष या ठिकाणी टिकून विमाने इतबारी काम करीत आहे आणि त्यांच्या पाठीमागे उल्हासराव घोसाळकरांचा हात आहे सपोर्ट आहे. ते मंडळ कोणत्याही प्रकारची गडबड न करता व्यवस्थित चालेल वही आमच्या आहेत आपली मनापासून सगळे काम करीत आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांना आपण सगळे गणेश भक्त म्हणून साथ देत आहोत. प्रत्येक आपण जेव्हा जेव्हा साहेबांचा आपल्याला बोलावणं येते आज आपल्याला चर्चा करायची आपण सगळे जाऊ देतात आणि शेवटी हा आमचा उद्देश आहे की आपण सगळ्यांनी ती गणेश सजावट स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडायची. मी पुन्हा एकदा आपल्याला सर्व विनंती करीन आता साहेब मगाशी बोलले की अनेक जण आता ह्याच्यामध्ये 25 वर्षात 27 वर्षात 20 वर्षापासून आपण काम काही जण खरोखरच थकलेले आहे. मी साहेबांना एक विनंती करेन की पुढच्या याच्यामध्ये तरुणांना संधी द्यायला पाहिजे याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी त्या कना पुढे मंडळ पुढे कंटिन्यू आपण चालू ठेवायचं आहे. त्या मागचा उद्देश आहे की आपण रत्नागिरी जिल्ह्यात जे आपण गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यांच्या सजावटीला कला गुणाचा त्याला वाव देण्याचं काम हे पहिलं जर कोणी केले असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणात आणि महाराष्ट्रात तेव्हा वाटते आपण श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानने केलेलं आहे. जेणेकरून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढे कलाकार आहेत एवढे कलावंत आहेत फक्त त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून मिळत नाही आणि तो उल्हासराव घोसाळकर आणि उर्मिलाताई घोसाळकर यांच्या माध्यमातून ते मंगलमूर्ती प्रतिष्ठान स्थापन करून आपण त्याच्या कलागुणांना वाव देण्याचं आपण ते काम करत आहोत खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांना पुन्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा नाहीये. या प्रसंगी सुधाकर सावंत प्रसन्न आंबुलकर डॉक्टर दिलीप पाखरे राजन शेटे दीपक राऊत किशोर मोरे राकेश चव्हाण नित्यानंद दळवी संजय वैशंपायन एस बी खेडेकर मुकेश गुप्ता सुनील नलावडे आदी सभासद आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेसाठी परीक्षक मंडळाची निवड करण्यात आली तर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि सोने लुटणे आणि कोजागिरी निमित्त काव्य वाचन इत्यादी कार्यक्रम घेण्यासही उल्हासराव घोसाळकर आणि उर्मिलाताई घोसाळकर यांनी जाहीर केलं.
उद्यमनगर येथील जन्नत अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाहना ब्युटी केअर अँड मेकअप अकॅडमीचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते आणि KTV चे वृत्तसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी, शिरगाव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रहिमत काझी, अमिना मेमन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. उद्यमनगर येथील जन्नत अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाहना ब्युटी केअर अँड मेकअप अकॅडमीच्या मुख्य संचालिका शाहना मेमन यांनी जयश्री देसाईंसह उपस्थित पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. शाहना मेमन यांनी नव्यानं सुरू केलेल्या उपक्रमाला जयश्री देसाई यांनी शुभेच्छा दिल्या आणि महिला कुठेच कमी पडत नाहीत आणि पडणारही नाही असं सांगितलं. आम्हाला तर रोज पोलीस असल्यामुळे रोज आम्हाला गुन्हेगारांचीच तोंड बघावी लागतात. आज खूप छान वाटलं की आज इतक्या चांगल्या पार्लरच्या उद्घाटनासाठी शेनाज मॅडमनी सांगितलं आणि त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या विचारायला. ऍक्च्युली डेट फिक्स होत नव्हती आणि आज मी सांगितलं तर आज झाली फिक्स पण आणि आज वेळ पण होता नाही तर आमचं आज सांगतो आम्ही लोकांना पण आम्ही कुठल्या दिवशी इथे असू कुठल्या दिवशी खेडमध्ये असू कधी चिपळूणमध्ये असू ते आम्हाला आमच्या एक तास नंतर आम्ही कुठे असू हे कधीच गेस करू शकत नाही. कुठे चोरी झाली तरवड पडला तर पोलिसांना तिथे अटेंड राहू शकतात. तर मला खूप छान वाटलं की आपल्या मुस्लिम भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आलेल्या आहेत आणि मी असं जे प्रकारे स्वतःच्या पायावरती आर्थिक दृष्ट्या जे पार्लर सुरू करून त्या आपण स्वतःच्या पायावरती जे उभं राहिलेले आहेत ते एक प्रेरणादायी आहे. आपण म्हणतो की फक्त गव्हर्नमेंट जॉब वगैरेच असतील तर आपण आर्थिक दृष्ट्या चांगलं होऊ शकतो पण महिलांसाठी असे खूप सेफ जॉब आहेत जे आपण फॅमिली सांभाळून पण करू शकतो आणि आपण पैसे पण कमावू शकतो. तो ऐसे ही अपने पैर पे खड़े होना चाहिए हमें और सबको मेरी शुभकामनाएं इस आगे की आपकी लाइफ के लिए और आपके पार्लर के लिए. और मैंने मुझे इस यहाँ पे बुलाया इसलिए मैं सबका शुक्रगुजार अदा करती हूँ. याप्रसंगी शाहना मेमन यांचे पती इसाक मेमन, सासरे इम्तियाज मेमन आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुझे ये बताते हुए बेहद खुशी हो रही है कि कोसबी अकेडमी ने इंडिया का सबसे पहला फ्रेंचाइजी सेंटर खोलने के लिए हमारे रत्नागिरी को चुना है और हमारे रत्नागिरी में शाहनाज ब्यूटी केयर को चुना है. इसके लिए मैं कोसबी ब्यूटी अकेडमी एंड उनकी पूरी टीम को थैंक यू बोलना चाहती हूँ. मैं आपको बताना चाहती हूँ कि कोसबी अकेडमी की शुरुआत दो चीज़ों को ध्यान में रखकर की गई है. फर्स्ट, स्किल बेस्ड एजुकेशन. स्किल बेस्ड एजुकेशन आज की सबसे बड़ी नीड है. कुछ ऐसे स्किल्स जिसे सीखकर स्टूडेंट्स अपने करियर की शुरुआत कर सकते हैं. कोसबी ऐसे ही स्किल बेस्ड प्रोग्राम लेकर आई है जो स्टूडेंट्स को अर्निंग करने के काबिल बनाता है. सेकेंड, अफोर्डेबल फीस. अफोर्डेबल फीस में क्वालिटी ऑफ एजुकेशन. अफोर्डेबल फीस में क्वालिटी ऑफ एजुकेशन देना जो स्टूडेंट्स जो चाहिए वो कोर्स कर सकता है जो कि अपने फाइनेंशियल प्रॉब्लम की वजह से कोर्स नहीं कर पाते हैं. जैसे कि लैक में VLCC जो कि 1.5 to 2 lakh रुपीज खर्चा आता है और हमारी कोर्स भी वो मैक्सिमम 60 to 70,000 में पूरा कोर्स मास्टर डिग्री कम्प्लीट करती है. इस मॉडल की वजह से रत्नागिरी को स्टूडेंट्स को और दिल्ली और मुंबई के प्रोफेशनल ट्रेन मेकअप आर्टिस्ट से सीखने की अपॉर्चुनिटी मिली है. साथ ही साथ वो हमारे सेंटर से भी ट्रेन हो सकते हैं. ये उनके लिए काफ़ी अच्छा लर्निंग एक्सपीरियंस रहेगा. इसमें स्टूडेंट्स को ऑफलाइन ऑनलाइन क्लासेस, लाइव वर्कशॉप, डाउट क्लियरिंग सेक्शन, वीकली रिव्यू और असेसमेंट कराते हैं और रिविजन के लिए रिकॉर्डेड वीडियो भी मिलता है और पूरे कोर्स कम्प्लीट होने के बाद सर्टिफिकेट भी मिलता है जो आपको बहुत काम आता है. ये कोर्स करने के बाद स्टूडेंट अपना खुद का स्टार्टअप कर सकते हैं जैसे फ्रीलांसर, जॉब अपॉर्चुनिटी, सैलून, पार्लर वगैरह. आज से इस कोर्स की एडमिशन शुरू हो जाएगी. सितंबर में हमारा फर्स्ट बैच रहेगा
इस बैच में स्टूडेंट्स को कोचबी की तरफ से स्कॉलरशिप भी मिली। इंटरेस्टेड स्टूडेंट्स अपना एडमिशन आज से ही करवा सकते हैं। केटीव्हीचे संचालक रज्जाक कासी यांनी शहाना ब्युटी केअरला सदिच्छा भेट दिली असता शहाना मेमन आणि इसाक मेमन यांनी त्यांचं स्वागत केलं। वरिष्ठ पत्रकार अलिमिया कासी यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं। खरं म्हणजे सत्तेत 50% महिला आणि पुरुष असतात, पण आज इथे 1% फक्त पुरुष आहे। या आमच्यावर खरा अन्याय आहे। म्हणजे मी आलेल्या मॅडमना सांगितलं की तुम्ही लेडीज बरोबर जेंट्स पार्लर सुरू करा, म्हणजे 50% आता आपल्याला पुरुष दिसून आले असेल। असो, ठीक आहे, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष हा नेहमी त्यांच्या बरोबर असतो आणि त्याच बाबतीत ज्यांनी त्यांना मुरगेट केल्यामुळेच मॅडमनी हा सात निर्णय घेतला आणि सुरू केला आहे। आज या ठिकाणी शहानाज ब्युटी केअर ची सुरुवात ॲडिशनल SP जयश्री देसाई मॅडमच्या हस्ते झालेली आहे। मी सर्वांच्या वतीने शहाना मॅडम तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि खरं ही रत्नभूमी आहे, ही रत्नागिरी भूमी अशी आहे की इथे चांगल्याचं नेहमीच कौतुक केलं जाते। आणि त्याच पार्श्वभूमी मला विश्वास आहे की जे शहाना ब्युटी केअर इथे अकॅडमी सुरू झालेली आहे त्याला नक्कीच रत्नागिरीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळेल ह्याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही। कारण चांगल्याचं कौतुक करणं ही रत्नागिरीकरांची खासियत आहे। आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी चांगले उद्योग सुरू केले, चांगले इंडस्ट्री सुरू केली, ब्युटी पार्लर सुरू केले, त्या सर्वांना यश आलेलं आहे हे आपण पाहिलं असेल। शहाना मेमन यांनी नव्याने सुरू केलेली शहाना ब्युटी केअर अँड मेकअप अकॅडमी दिल्ली मुंबईच्या धर्तीवर बनवण्यात आली असल्यानं त्याचा रत्नागिरीतील महिला वर्ग आणि विशेष करून तरुणी लाभ घेतील। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बिल्किस बानू केस मधील त्या सर्व नराधमांना पुन्हा जेलमध्ये टाकावं म्हणून राष्ट्रवादीतर्फे रत्नागिरी इथं काढण्यात आला निषेध मूकमोर्चा। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आयोजित गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा, अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनी केलं आवाहन। महिला कुठेच कमी पडत नाहीत आणि पडणारही नाहीत, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी शहाना ब्युटी केअर अँड मेकअप अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला विश्वास। आणि राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुसा आणि अभिजित हेक्षेटे यांनी बिल्किस बानू केस प्रकरणात भाजपवर केली कडक शब्दात टीका। या सोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।